नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी अनिल वानखेडे. आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHTET वर मानसशास्त्र विषयावरील लेक्चरर सिरीज पाहत आहोत. यामध्ये दोन लेसन आपले कम्प्लीट झालेले आहेत, तरी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण पाहून घ्यावे. आणि तिसरा लेसन आपलं चालू आहे, या लेसनचे सुद्धा काही भाग आपले शिकवणं झालेले आहेत. तर आज आपण यामध्ये बाह्य व आंतरिक अभिप्रेरणा हा घटक अभ्यासणार आहोत, सब टॉपिक. त्याचप्रमाणे आपण यामध्ये अनुवंश, परिसर, मानसिक प्रक्रिया व मानसिक प्रक्रिया अंतर्गत आलेले सब टॉपिक आपण परिपूर्ण बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे आज आपण बाह्य व आंतरिक अभिप्रेरणा, अभिप्रेरणा म्हणजेच आपण त्याला म्हणतो मोटिवेशन्स, इंटरनल आउटर मोटिवेशन्स. म्हणजेच प्रेरणा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जर आपण प्रेरणा मिळाली, नाही वा त्याला प्रेरणा मिळाली, प्रेरणा मिळाली तर एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो, त्याचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त रित्या आपल्याला मिळू शकतो. तर मग प्रेरणा ह्या कशा प्रकारे घडून येतात, प्रेरणा कोणकोणत्या प्रकारच्या असतात, प्रेरणेला कोणकोणते घटक कारणीभूत असतात, त्या आपल्याला सर्व इत्यंभूत माहिती या लेक्चरमध्ये पाहायची आहे. तर मग प्रेरणा म्हणजे काय आपण पाहू. बाह्य व आंतरिक अभिप्रेरणा, प्रेरणा वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. जो काही व्यक्तीचं वर्तन आहे ते कशा प्रकारचं आहे आणि त्याला योग्य वळण किंवा दिशा देण्याकरिता प्रेरणेची आवश्यकता असते, म्हणजेच प्रेरणेला एक योग्य अशी दिशा देणे म्हणजेच काय? प्रेरणा. मग आता प्रेरणा हा शब्द किंवा इंग्लिशमध्ये मोटिवेशन हा शब्द कसा आला? प्रेरणा हा शब्द आपल्याला इमोर, इमोर म्हणजे पुढे जाणे, हा एक ग्रीक शब्द आहे. इमोर काय? ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो तो ड्राईव्ह फॉरवर्ड, म्हणजे पुढे चालणे किंवा पुढे ढकलणे. त्याचप्रमाणे दिशा देणे असा अर्थ प्रेरणेचा होतो किंवा मोटिवेशनचा होतो. इमोर मीन्स ग्रीक शब्द आपल्याला दिसूनच येते. त्याचप्रमाणे ज्या काही प्रेरणा असतात त्या ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरण असे म्हणतात. आता ज्यामुळे व्यक्तीला जर समजा चेतक असेल तर त्या चेतकानुसार त्याला संबोध निर्माण झाला तर त्याच्यामध्ये प्रेरणा ही निश्चितच घडून येणार. त्याचमध्ये वर्तन घडणे, व्यक्तीच्या मते जे काही प्रेरणा असतात, प्रेरणा व्यक्तीमध्ये वर्तन व्यवस्थित सूत्रबद्धरित्या वर्तन घडून आणण्याची प्रोसेस आहे. त्याचप्रमाणे प्रेरणेमुळे व्यक्ती उद्दिष्ट साध्य करू शकतो, त्याचमुळे प्रेरणेमुळे व्यक्तीमध्ये उत्साह किंवा आवड निर्माण होत असते. त्याचप्रकारे प्रेरणेमुळे व्यक्तीला स्फूर्ती किंवा आनंद किंवा आशा ह्या त्याच्या वाढू शकत. नंतर एक प्रेरणेची व्याख्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायचंच आहे. मग ज्या काही प्रेरणा असतात, व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा खूप काय असतात, महत्वाच्या असतात. प्रेरणा व्यक्तीकडून वर्तन घडून आणते, प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टाप्रत पोहोचवण्याचं कार्य करते, प्रेरणा व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण करते, हे आपण पाहिलेच आहे. लिडर्सले एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी प्रेरणेची व्याख्या मार्मिकरित्या मांडलेली आहे, ते समजून घेणे सुद्धा अगत्याचे ठरणार आहे. मग साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, साध्य म्हणजेच गोल किंवा आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे काय प्रेरणा. एखादं जर ध्येय किंवा गोल तुम्हाला अचीव करायचं असेल तर त्यामध्ये प्रेरणेचं महत्व अधिकाधिक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण जर गोल निश्चित केलं किंवा ध्येय निश्चित केलं त्या मार्गावरती आपल्याला चालण्यासाठी प्रेरणा ही काय करत असते? गायडन्स करत असते किंवा मार्गदर्शन करत असते. आणि अशाच व्यक्ती त्यांचं वर्तन हे बदलत असते, त्याच
वर्तनातून जे काही शक्तींचं मिश्रण आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेरणा असं म्हणतो. मग तिथूनच काही प्रेरणेची वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रेरणेचे वैशिष्ट्य काय नेमकं, तर ते बघा, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य. प्रेरणेमुळे मानवी वर्तनाला व्यवस्थित अशी योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य हे प्रेरणेमध्येच असतं. नंतर विशिष्ट गोष्टीची निवड. आता प्रेरणा जर आपल्यामध्ये जर प्रेरणा नाही तर आपल्याला एखादी जर गोष्ट आहे त्याचं विश्लेषण आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. जर आपल्यामध्ये जर प्रेरणा असते, एखाद्या विषयाची आवड किंवा तो विषय समजून घेण्याची उत्सुकता असली, तर विशिष्ट गोष्टीची निवड हे प्रेरणेमुळे आपल्याला करता येईल. सातत्य असते. जे काही प्रेरणा असतात त्या प्रेरणेमध्ये काय असते, सातत्य असते. नंतर वर्तन पूर्ण होईपूर्ण पर्यंत कार्यरत. ज्या काही प्रेरणा असतात, आपलं जे वर्तन आहे, वर्तनामध्ये जे काही बदल आहेत, आपलं आपण कसं राहतो कसं नाही, त्याच्यामध्ये व्यक्तीमध्ये वर्तनात हे चेंजेस होत असतात वागणुकीच्या सवयीमध्ये, ते पूर्ण होईपर्यंत प्रेरणा ही कार्यरत असते. नंतर शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. प्रेरणेमुळे जो काही शारीरिक किंवा मानसिक समतोल असतो तो साधला जातो. कारण की आपल्या पुढे काहीतरी प्रेरक असते किंवा प्रेरणा असतात. त्यामुळे त्यामध्ये आपण मराठीमध्ये प्रेरणेला आशा वगैरे असं म्हणत असतो. नंतर प्रेरणेचे प्रकार. आता प्रेरणेचे प्रकार हे तीन प्रकार आहेत आणि जो शेवटचा प्रकार आहे त्याचे उप दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रेरणेचा पहिला प्रकार आहे शारीरिक प्रेरणा. आता शारीरिक प्रेरणेमध्ये आपल्याला माहित आहे जो जेवण, चालणे, फिरणे, काम करणे, ह्याच्या सर्व प्रेरणा आहेत त्या शारीरिक आंतरिक प्रेरणेमध्ये येतात. नंतर व्यक्तिगत प्रेरणा. व्यक्तीशी ज्या काही निगडीत प्रेरणा असतात त्या व्यक्तीशी अनुरूप असतात, त्यालाच व्यक्तिगत प्रेरणा म्हणतात. नंतर आहे सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणा त्या आपल्याला समाजामधून मिळत असतात. जो काही विद्यार्थी असतो त्याला शिकण्याची प्रेरणा ते समाजातून, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून किंवा शाळेमधून आपल्याला मिळत असतात. त्यामध्ये सामाजिक प्रेरणेचे दोन प्रकार पडतात. सहवास विषयक प्रेरणा किंवा कोणाच्या सोबत जर आपण राहलो तर आपलं जे वर्तन आहे ते वर्तन सुधारेल. किंवा वाईट व्यक्तीच्या सोबत राहतो तर आपलं वर्तन काय होणार, वाईट होणार. तर सहवास विषयक प्रेरणा किंवा प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. आता प्रतिष्ठा विषयक प्रेरणा आपल्याला माहित होतं, आपण जर समजा एक्झाम दिली किंवा एखादा ऑफिसर्स वगैरे लागला तर प्रतिष्ठा असते, ते पद असते, तर त्या प्रेरणेलाच आपण काय म्हणतो, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. आताच आपण प्रेरणेचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर मग प्रेरणेची जी सुरुवात आहे ते सुरुवात गरजेतून होत असते. त्याचप्रमाणे खाणे, पिणे, झोपणे, कामवासना, मलविसर्जन, तापमान नियंत्रण या शारीरिक किंवा आंतरिक गरजा असतात. त्याचनंतर तृप्त, ह्या ज्या गरजा असतात त्या तृप्त होईपर्यंत प्रेरक शक्ती आपल्यामध्ये वाढत असते. शारीरिक किंवा आंतरिक गरजा व्यक्तींना क्रियेतून प्राप्त होत असतात. हेतू साध्य करण्यासाठी प्रेरणा ही मदत करत असते. मग त्याचप्रमाणे आपल्याला जे काही प्रेरणेचं चक्र आहे ते चक्र समजून घेणे भाग आहे. तर प्रेरणा चक्र म्हणजे काय. सुरुवातीला कोणताही जर व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होण्यासाठी काहीतरी अस्वस्थता किंवा एखादी गंभीर परिस्थिती, समस्या निर्माण होते. नंतर त्या समस्येवरती तो काही प्रमाणात प्रयत्न करतो, ते समस्या कशी सोडवायची, काय सोडवायची, आणि नंतर समतोल राखण्याचा प्रयत्न. आता जे काही प्रेरणा आहे किंवा त्याला प्रेरणातून जर समजा उत्स्फूर्तता मिळाली तर तो समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो स्वतः. नंतर समाधानाची प्राप्ती. इथपर्यंत त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अस्वस्थतेनुसार तर समाधान प्राप्ती त्याला होते. नंतर या समाधानातून सुद्धा त्याला एक वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. नंतर पुन्हा प्रेरणा गरज निर्माण होते. नंतर प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखण्याचा प्रयत्न, समाधान. अशा प्रकारे हे जे प्रेरणेचं चक्र आहे, प्रेरणेचं चक्र सतत चालू राहत असते. त्याचप्रमाणे कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे, जीवनावश्यक, ध्येय गाठणे, व्यक्तिगत प्रेरणा, ह्या ज्या काही प्रेरणा आहेत ह्या व्यक्तिगत प्रेरणा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक प्रेरणेचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात, ते पण आपण पाहिलेले आहेत.
मग कोणकोणते आहेत ते दोन उपप्रकार, सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. त्यात सहवास विषयक प्रेरणेत सुरक्षा, परावलंबित्व, समाजाच्या जोडीदाराची गरज, मूल्ये त्या याचा, तर प्रतिष्ठाविषयक गरजा. आता प्रतिष्ठाविषयक गरजात कशाचा उपयोग होतो, त्यामध्ये आहे प्रेरणेत श्रेष्ठत्व असते, सत्ता, स्थैर्य इत्यादीचा याच्यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. गरजांची असेच प्रेरणा आणि गरजांचे उतरण एका मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. त्या मानसशास्त्राचं नाव आहे मास्लो. मास्लो यांनी गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण केलेले आहे. गरजांची किंवा प्रेरणांची रचना त्यांनी पुढील प्रमाणे मांडलेली आहे. यामध्ये त्यांनी एक मनोरा, त्रिकोणी मनोरा केलेला आहे आणि त्या मनोऱ्याच्या पायथ्याशी त्यांनी काय ठेवलेलं आहे, शारीरिक गरजा, व्यक्तीच्या शारीरिक गरजा. नंतर दुसरा जो कप्पा आहे त्याला सुरक्षितता मीन्स सेक्युरिटी मध्ये ठेवलेला आहे. नंतर तिसरा जो आहे सहवास व प्रेम. नंतर चौथा प्रतिष्ठा आणि पाचवा आत्मप्रचिती. मग आता हे आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ. शारीरिक गरजा, प्रथमतः मानवाला किंवा व्यक्तीला त्याच्या शारीरिक गरजा निर्माण होतच असतात आणि त्या गरजांच्या सुरक्षितेसाठी दुसरा टप्पा सुरक्षितता. त्या ज्या गरजा निर्माण झालेल्या आहेत त्या सुरक्षित राहायला पाहिजेत. किंवा मग नंतर एखाद्या व्यक्ती एखाद्या समाजामध्ये त्याचा समाजाचा सहवास किंवा प्रेम लावत असतो. नंतर त्याची प्रतिष्ठा होत असते. प्रतिष्ठाविषयक प्रेरणा एखादा फॉर एक्झाम्पल राजकारणी व्यक्ती वगैरे किंवा एखादा ज्याला अधिकार आहे तो व्यक्ती. आणि नंतर आत्मप्रचिती. आत्मप्रचिती हा जो सर्वात शेवटचा टप्पा आहे तो सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे स्वतःला ओळख किंवा स्वतःची ओळख. अशा प्रकारे मास्लो यांनी केलेल्या गरजांची श्रेणीबद्ध रचना याचं विश्लेषण करता येईल. आता आपण गरजांचे किंवा प्रेरणांचे शैक्षणिक महत्व. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, गरजा म्हणजे नीड्स. याला एकत्रित आपण मोटिवेशन किंवा प्रेरणा म्हणून संबोधतो. मग शाळेच्या अध्ययनार्थ्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारा. जे काही शाळा आहे त्या शाळेने जे काही अध्ययनार्थी आहेत विद्यार्थी त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याची त्या गरजांची पूर्ण करण्याची जबाबदारी शाळेने स्वीकारायला पाहिजे. नंतर आहे अध्ययनार्थ्यांना सुरक्षितता उपलब्ध करून द्यावी. जे काही अध्ययनार्थी आहेत त्यांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याची गरज सुद्धा कोणाची आहे, शाळेची आहे. नंतर आहे आवडीनुसार अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणता अभ्यासक्रम निवडायचा आहे त्याचं स्वातंत्र्य त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. नंतर आहे शालेय उपक्रमातून सौंदर्य कसे शोधायचे व त्याचा आस्वाद कसा घ्यायचा ते शिकवावे. आता शाळेमध्ये वेगवेगळे विविध उपक्रम हे होत असतात, भाषण कला वगैरे, नृत्यकला, त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा वेगवेगळे होत असतात स्पर्धा. आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये सौंदर्य कसं निवडायचं किंवा त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे शाळेमध्ये शिकवण्यात आले पाहिजे. नंतर आहे पाचवा अध्ययनार्थ्यांना प्रोत्साहित करावे. शाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांना सतत प्रोत्साहित करणे किंवा त्याला प्रेरणा देणे, शाबास, बरा आहे, ओके, ठीक, गुड, अशा प्रकारे प्रोत्साहनपर शब्द जर वापरले तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळू शकते किंवा ते प्रेरित होऊ शकतात. नंतर आहे विविध व्यवसायांची माहिती. आता जे काही लहान मुलं असतात त्यांना कार्यशिक्षण हा एक विषय असतो. त्यामध्ये जे काही लघु उद्योग आहेत, कुटीर उद्योग, अशा व्यवसायांची त्यांना लहानपणीच माहिती असायला पाहिजे. नंतर आहे विद्यार्थ्यांची सहानुभूती व प्रेमाने वागणे. जे काही शिक्षक आहेत किंवा शालेय परिसरातील जे काही व्यक्ती आहेत शिक्षणाशी संबंधित त्या विद्यार्थ्यांशी कसं वागायला पाहिजे, सहानुभूती आणि प्रेमाने वागायला पाहिजे. तर एकंदरीत आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक यामध्ये अनुवंश, परिसर, मानसिक प्रक्रिया व अभिप्रेरणा, बाह्य प्रेरणा व अभिप्रेरणा त्यालाच आपण मोटिवेशन म्हणतो हा टॉपिक पाहिलेला आहे. त्याचप्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.